सगळ्या रेसिपीमध्ये तुझं स्वागत आहे। आज मी तुम्हाला आलू चाट दाखवते। आता हे बटाटे ना, मी चार बटाटे घेतलेले आहे, मोठे बटाटे घ्यायचे आणि हे बटाटे ना उकडून घ्यायचे। आता हे बटाटे उकडून घेतल्याच्या नंतर हे ना कट करायचे। हे बघा असं कट करून घ्यायचे, मोठे मोठे पीस काढायचे। आता मी हे तळून घेणार। तो पॅन घेतलाय, पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण हे ना पॅनमध्ये सोडायचे असेच। आपण हे बॉईल केलेलं आहे ना, त्याच्यामुळे थोडा वेळच लागणार पॅनमध्ये तळायला। हे बघा मी फ्राय करते, असं लाल कलर यायला पाहिजे ना बटाट्याला। बघा आपले बटाटे ना तळून झालेले आहेत। आता याच्यावरती मी ना मी मसाला मीठ घालते, मी हातानेच घालते मीठ। हे बघा असं मी मीठ घातलेलं आहे आणि लाल मिरची पावडर घालायची। तुम्ही पाहिजे तर तुम्ही याच्यावर चीज पण घालू शकता। हे बघा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि चिली फ्लेक्स घालायचं। चाट आहे ना तयार झालेलं आहे, खूप सुंदर लागतं। तर टाइमपास पण तुम्ही खाऊ शकता हे आलू चाट असा। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।